बाबू ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है ये सब जानती है पब्लिक है। हा शेवटचा सेगमेंट आहे, कुठलंही धोरण राबवताना सक्ती केली पाहिजे का, सक्ती जर करायची असेल तर त्या धोरणाकडे लोक अत्यंत गांभीर्याने पाहतात, ही चर्चा मी करतोय की नौटंकीचा योग कुणाचा आहे। कारण आपली धोरणं पुढे नेताना सरकार नौटंकी करतंय का, विरोध करताना विरोधक नौटंकी करते का, ही महत्त्वाची चर्चा मी करतो। मी कांचन अधिकारी यांच्याकडे जाणार आहे। कांचन अधिकारी, तुम्ही ऐकलं दिलीप देवधर कशाप्रकारे आपल्या योगाचं समर्थन करत होते, अविशा कुलकर्णी यांनी त्यांच्या त्या सगळ्या मुद्दे सगळे खोडून टाकलेले। नाही संजय जी थांबा, व्यक्त करायला सांगा, माफी मागायला सांगा त्यांना। नाही मी येतो, माझ्याकडे आणखी वेळ आहे, भरपूर वेळ आहे। कांचन अधिकारी मला सांगा, दिलीप देवधर ज्या प्रकारे योगाचं समर्थन करतायत किंवा भाजपचे खासदार समर्थन करतायत, शाळा शाळांमधून सक्ती करण्याचं पहिला सक्ती करण्याचा विषय होता तो आता त्या सरकारने मागे घेतला, या सगळ्याकडे लोक कशाप्रकारे बघतात? नाही माझी याच्यामधली मतं म्हणाल तर योग करणं अतिशय चांगलं, परंतु कुठल्याही गोष्टीची सक्ती करणं, मग ती कुणावरही असेल, शाळेतली मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील, हे अतिशय चुकीचं आहे। आणि योग नाही केलात तर तुम्ही मराल वगैरे, हे तर म्हणजे मला असं वाटतं शब्द हे शस्त्र आहे, जरा जपून वापरा। त्यामुळे तुम्ही काय बोलता, कसं बोलता, कोणासमोर बोलता, ह्याचा प्रत्येकाने तारतम्याने विचार करावा। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत बीजेपीच्या काळामध्ये माझ्या जे नजरेत आलेलं आहे ते म्हणजे शाळेतली मुलं यांना एक अतिशय सॉफ्ट टार्गेट समजून प्रत्येक बाबतीमध्ये शाळेतल्या मुलांना पहिल्यांदा वेठीला धरायचं। मग त्या बायका शाळेतल्या ज्या शिकवणाऱ्या असतात, शिक्षक, ते सगळे घाबरतात आणि प्रत्येक वेळेला शाळेतल्या मुलांना आपलं टार्गेट बनवणं हे चुकीचं असेल। मग ते योगा असेल किंवा मन की बात असेल, हे तुम्ही त्यांना ओपनली ठेवा। मुलं आनंदाने आली पाहिजेत, सक्ती करून आली पाहिजेत असं मला वाटत नाही। आणि कुठलीही गोष्ट जी चांगली गोष्ट असेल त्याच्यामध्ये कृपया करून कुणीही राजकारण करू नये। जरा कांचनजी, म्हणजे दिलीप देवधर ज्या प्रकारे मुद्दे मांडतात, समर्थन करतात, हे समर्थन लोकांना पटेल अशा प्रकारचं? नाही, अशा तऱ्हेने समर्थन करू नये। समर्थन करताना सुद्धा तुम्ही काय तऱ्हेने समर्थन करताय, तुम्ही कुठल्या तऱ्हेने त्याच्याकडे बघता आणि तुम्ही काय शब्द वापरता, याला खूप महत्त्व आहे। ठीक आहे, गणेश आके दिलीप देवधर ज्या प्रकारे मुद्दा पुढे नेतात, तुम्ही भाजपच्या खासदाराविषयी त्यांना कुणाचंही समर्थन नाही किंवा तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे? आता RSSचे जे प्रवक्ते नाही आहेत पण पत्रकार आहेत, RSSचे कनेक्टेड आहेत, त्यांनी ज्या प्रकारे योगाचं समर्थन केलं की एखाद्या नटीकडे तिच्या शरीराकडे कसं बघतात लोक वगैरे, काय तुमची काय प्रतिक्रिया? असं जर पुढे गेलात तर तुम्हाला विरोध नाही होणार? नाही विलासजी, देवधर जे काय म्हणाले त्याचा तुम्ही चुकीचा अन्वयार्थ लावू नका कृपा करून। की ते जे बोलले की आरोग्यासाठी, प्रकृतीसाठी आपण एखादी नटी म्हणा किंवा अभिनेत्री म्हणा, तिच्या आपण शरीराकडे पाहत असताना तो जो संदर्भ दिलेला आहे तो तुम्ही जो ज्या अर्थाने त्याचा चुकीचा अर्थ लावून जो मी अर्थ नाही काढत आहे की दोन चर्चा करतो, तुम्ही जे म्हणता सकारात्मक विचार करून लोकांना दाखवतो जे म्हणाले की योग नाव घ्यायचं कशाला, नट्या आणि स्त्रियामध्ये आणायला पाहिजेत, रामदेव बाबांचं ते पोट हलवतात आणि त्यांची तब्येत कशी आहे याच्याबद्दल तुम्ही उदाहरण द्या ना, ते तर योगाचे गुरु आहेत, तुम्हाला नट्या कशाला त्याच्या करता आणायला पाहिजेत मध्ये? दोन गोष्टी याच्यातल्या विलास लक्षात घेतले पाहिजेत की स्वतः दिग्विजय सिंग स्वतः सांगतात त्यांच्या ट्विट करताना की मी 40 वर्षापासून योगा करतो, योगा हा प्रकृतीसाठी अत्यंत फायदेशीर उपयुक्त आहे। म्हणजे त्यांनी हे सांगणं त्यांनी त्यांचं ऐकावं, पण आम्ही एखादी गोष्ट सांगायचं म्हणलं की ती नौटंकी आणि तेच त्याच्या त्या तो विषय घेऊन त्यांचा विषय घेऊन आपण त्याच्यावरती योगा आणि नौटंकी अशी आपण चर्चा करतो। माझं म्हणणं की याच्यातल्या सगळ्या आरोग्याच्या दृष्टीकोन, मला सांगा गणेश आके लोकांनी चर्चा केली नाही पाहिजे का? नाही केली पाहिजेत, चर्चा जरूर करायला पाहिजेत, पण योगासारखा एक चांगला विषय त्याला त्याच्या वाईट कोणी त्याला निगेटिव्ह नकारात्मक गणेश असं आहे की जो योगा दिवस तुम्ही म्हणता आहात त्या योगा दिवशी जर पंतप्रधानांनी सांगितलं की भारतामधल्या संपूर्ण शाळांमध्ये योगाचा हा विषय राबवला गेला पाहिजे, त्याच्याकरता ज्या काही सोयी सुविधा लागणार आहेत त्या शाळेमध्ये कंपल्सरी असल्या पाहिजेत, प्रशिक्षित योग शिक्षक तिथे असले पाहिजेत, अशा काहीतरी जर तुम्ही कंपल्शन्स शाळांमध्ये केलं आणि तो योगा प्रकल्प जर वर्षभर राबवायचं काहीतरी एक उदाहरण घालून दिलं
तर ते ठीक आहे, नाही तर ती 9% होईल. आणि आम्ही गेले वर्ष कित्येक वर्ष आम्ही म्हणतोय कबड्डी हुतुतू बाकीचे सगळे खेळ सुद्धा भारताचेच आहेत. अहो त्याच्या आमच्या शाळांना तुम्ही मैदान द्या, पण ती मैदान तुम्ही आमच्याकडनं शाळांकडनं काढून घेता आणि प्रायव्हेट कंपन्यांना देता आहात. आणि या सगळ्या तुम्ही जे करत आहेत, मला वाटतं विलास व्यक्तिगत अशा स्वरूपाची किंवा एखादी पर्टिक्युलर गोष्ट घेऊन त्याच्यावरती चर्चा आपण करतो की सार्वत्रिक स्वरूपाची चर्चा व्हावी. त्या ज्या म्हणाल्या ना की हो योगाच्या संदर्भामध्ये ना, तुम्ही एखाद्या तुमच्या शाळेतलं उदाहरण देऊन तुम्ही जर चर्चा करायला लागला तर माझ्या शाळेचं नाहीये हे संपूर्ण मैदान कुठली काढून घेतलेली आहे म्हणते मैदान मैदान नौटंकीवरती आक्षेप घेतला तर मी म्हणते की तुम्ही प्रकल्प व्यवस्थित राबा. अहो आम्ही पण अच्छे दिनची खूप वाट बघतोय आणि ते कुठल्याही सरकारने आम्हाला आणून द्यावी. सामान्य लोकांना ते चालेल. ठीक आहे, हे सरकार योगाच्या संदर्भामध्ये किंवा एक दिवस तुम्ही कार्यक्रम करणार आणि लोक योगा शिकणार. नाही नाही असं नाही आहे. एक दिवस बघा या संदर्भामध्ये योगा करणार आणि देश देशाने योगा शिकल्यासारखं होईल. नाही विलास, अविशा कुलकर्णी अत्यंत योग्य मुद्दा मांडताय. याचं कारण असं आहे, तुम्हाला जर योगा शिकवायचा असेल तो शाळेतल्या सगळ्या मुलांपर्यंत गेला पाहिजे. एक दिवस ड्रामा करून हे साध्य होणार नाही असं त्याचा उद्देश. नाही नाही बघा, हा पहिला योग दिन आहे विश्वामध्ये जो साजरा होतो तो पहिला योग दिन आहे. इथून ही सुरुवात झालेली आहे, याला रिकग्नायझेशन मिळालंय राष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ. ठीक आहे, ठीक आहे, मी दिलीप. नाही दिलीप, संयुक्त राष्ट्र संघानं त्याला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे, म्हणून नाही दिलीप गणेश आके थांबा, योगासारखे कार्यक्रम तुमचा तुमच्या शाळेमध्ये राबवणार. तुम्हाला जास्त वेळ गेला, मी दिलीप देवधर यांच्याकडे. देवधर साहेब मला सांगा, तुम्ही जे उदाहरण दिलं ते योग्य आहे का? अहो एक मुद्दा लक्षात घ्या, स्त्री आणि पुरुष त्यांनी योग करावा. योगाचे 8 अंग आहे. योगासनं स्त्री पुरुष दोघांनी करावी. योगासनांनी जसं मन त्याचं नियंत्रण होतं तसं शरीर सुबक होतं, फ्लेक्झिबल होतं. ती योगासनं आहे, आसनं आहे. एक्झिक्युटिव्ह जसा असतो, मॅनेजर असतो, जसा वर्कर असतो, विविध क्षेत्रातले विविध स्तरातले लोक फ्लेक्झिबल राहिले पाहिजे, फिट राहिले पाहिजे, मेंटली आणि फिजिकली चांगले राहिले पाहिजे. तर योग ही एक अशी एक ऍक्टिव्हिटी आहे ती चांगली आहे. शरीर आणि योगाला तर सगळे चांगलंच म्हणणार आहे. विदेशाने जर चांगलं म्हटलं असेल तर आपण म्हटलंच पाहिजे. नाही तर मला सांगा, नाही तुम्ही जे उदाहरण दिलं म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. हिरो आणि हिरोईन, अहो त्यांचं जे आकर्षण आहे त्याच्या मागे त्यांचं योगिक एक्झरसाइजेस आहे. मला सांगायचं आहे, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदींच्या मागे त्यांचं मन मेंदू विज्ञानाचं योगासन आहे. या मुद्द्यावर मी तुमचं पुन्हा पुन्हा एका मुद्द्यावर लक्ष वेधतो की योग हा शब्द एक्झरसाइज ऑफ ब्रेन आणि माइंड याला निगडित आहे. अहो मला सांगा, आता जर स्पष्ट बोलायचं तर स्त्री पुरुषांचं शरीर चांगलं असावं की नाही, सोडवलं. देवधर साहेब त्याच्यावर काहीच विषय नाहीये, योग चांगला आहे. पण तुम्ही म्हणताय, तुमचे खासदार म्हणतात की जीव द्या. तुम्ही म्हणतात की म्हणजे योग केलेल्या जी हिरोईन आहे तिच्याकडे लोकांचं लक्ष कशाकडे जात? अशा प्रकारे एक खासदार न झालेला माणूस नौटंकी शब्द वापरतोय आणि दुसरा नाही. देवधर साहेब त्याचं उत्तर द्या, मी तुम्हाला जे विचारतोय. नाही आणि कांचन अधिकारी यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला, फक्त योगामुळे शरीर सुंदर होत नाही. देर आर मेनी एक्सरसाइज. तुम्ही जिमनॅस्टिकला जाऊ शकता, तुम्ही ॲरोबिक्सला जाऊ शकता, तुम्ही स्विमिंग करू शकता. हे सगळं मी केलेलं आहे, योगा पण केलेलं आहे. ऑल द थिंग्स आय हॅव डन. देवधर साहेब बोला, म्हणजे माझा प्रश्न असा आहे की एखादा चांगला प्रकल्प पुढे नेण्यासाठी तुम्ही अत्यंत म्हणजे जी उदाहरणे आहेत ती भाजपा किंवा RSS यांच्याशी निगडीत असलेली जी परंपरा आहे, त्यांची प्रथा आहे, ती पुढे नेत आहे, तशी पुढे नेत आहे. देवधर साहेब बोला. अहो तुम्ही एरोबिक्स करा, तुम्ही ॲथलेट व्हा, तुम्ही योगी व्हा, तुम्ही गेम्स खेळा. अनेक पद्धतीने एक लक्षात घ्या, भारताचं वैशिष्ट्य. ठीक आहे देवधर साहेब, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाहीये. मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीये. हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी पाहिला असेल, पण आपला मुद्दा कशा प्रकारे पुढे नेला जातो आहे आणि लोकांमध्ये योगा शिकवत असताना त्याच्या मागची काय भावना ही या चर्चेतून पुढे आलेली आहे. माझा वेळ संपलेला आहे, संजयजी मला माफ करा, मी पुन्हा कधी तुम्हाला या संधी देईन. योगा संदर्भात काय नेमकं राजकारण सुरू आहे हे तुम्ही ऐकून घेतलेलं आहे. तुम्ही ठरवायचं योगा मागचं राजकारण काय, मी काही सांगणार नाही.
फक्त यांची मतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे. तुम्ही ठरवा हे योग्य आहे की अयोग्य आहे, नौटंकी आहे की चांगलं आहे. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास्त. ए बाबू ये पब्लिक है, पब्लिक ये जो पब्लिक है ये सब जानती है, पब्लिक है.